कसं आहे ना, आम्ही गावाकडे राहतो. ही भावना जितकी माझ्यासाठी गोड आहे ना, कदाचित त्याहूनही गावपण जगणं हे वास्तव माझ्यासाठी जास्त आनंददायी आहे. आणि हे समजण्यासाठी गावात राहणं गेल्या 2 आठवड्यांपासून आमची रोप लावून चालू होती, त्यामुळं नवीन व्हिडिओ शूट करता आले नाहीत आणि आधी जे शूट केले होते ते एडिट करायलाही वेळ मिळाला नाही. आता मात्र सगळी कामं उरकली आहेत, त्यामुळे चॅनेलवर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा. गावाकडच्या अनेक गोष्टींचा खजाना तुम्हाला बघायला आणि अनुभवायला मिळणार आहे. माझ्या हातात ही एक रानभाजी आहे. दिसायला अगदी दोडक्यासारखी जरी वाटत असली तरी चवीला थोडेफार प्रमाणात कोंडल्यासारखी सुद्धा आहे. या रानभाजीचं नाव आहे गोमिटी. कच्ची खाल्ली तरी चालते. कधी कधी माझ्या घरातल्या लोकांनाच, मित्रमंडळींना हे पटतच नाही की मी हे करते. शहरात वाढलेली मी. एकदा तर माझ्या टीचरनी मला विचारलं, इतक्या प्रोफेशनली चुलीवर जेवण कसं करतेस बाळा? मित्रमंडळींनी तर आम्हाला कधी गावाकडे जेवायला बोलवतेस हे विचारून हैराण करून सोडलंय. ही रानभाजी आमच्या कुंभारकी शेतातच आहे. एका पडीक कुरवावर याचा वेल उगवलाय. एका वेगळ्याच धाटणीची ही पानं आणि बारीक दोडक्याच्या आकाराची त्याची ही फळं, त्यामुळे ही रानभाजी ओळखायला अजिबात अवघड नाही. तरीही मी सल्ला देईन, ह्या रानभाज्या जाणकार व्यक्तीला दाखवूनच आणि प्रमाणातच खाव्यात. आता या गोमिटीची भाजी करायला घेतली. आजकाल शहरातही या रानभाज्या सर्रास मिळतात. पण एक सेकंड, भाजी कोणतीही असो सगळ्यात आधी धुवून घ्या. काही रानभाज्या या शिजवून मग त्या पिळून घेतात, पण गोमिटीच्या बाबतीत अजिबात असं काही नाही. मस्तपैकी भाजीमधून चिरायची ती यासाठी की आतमध्ये किडे असू शकतात. मग मात्र आपल्याला हव्या त्या साईजचे बारीक पोळी करून घ्यायच्या. रानभाज्यांची नैसर्गिक चव जर टिकवून ठेवायची असेल तर त्यात कमीत कमी मसाल्यांचा वापर करा. मी फक्त तेल, कांदा, लसूण, जिरे आणि आमची घरगुती चटणी वापरते. तेल तापल्यानंतर त्यात थोडे जिरे, नंतर कांदा लसूण टाकून मस्तपैकी खरपूस लालसा रंग येऊपर्यंत परतून घ्या. त्यात घरगुती चटणी टाकून गोमिटीची चिरलेली भाजी टाकायची. हलकसं परतून झाल्यावर एक वाटी भिजवलेली तुरीची डाळ टाका. चवीनुसार मीठ टाकून गरजेनुसार भाजी शिजण्यासाठी पाणी होता. पाणी थोडं आटू द्या, भाजी तयार आहे. बरं, डाळ तुम्ही कोणती हवी ती वापरू शकता. इतकी साधी, सरळ आणि सोपी रेसिपी आहे या रानभाजीची. बरं, या सीझनला तुम्ही कोणती रानभाजी खाल्ली आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा. गावाकडचे असेच व्हिडिओ पाहण्यासाठी माझं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि इन्स्टापेज फॉलो करा. बाय बाय.